लातूर शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्यावरील गोज मगुंडे पेट्रोल पंपा शेजारील गॅरेजवर उभ्या असलेल्या खासगी ट्रॅव्हल्सवर विद्युत तार तुटून पडली यात सात खासगी ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्याची घटना गुरुवारच्या उत्तर रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय गोज मगुंडे पेट्रोल पंपाच्या दक्षिणेस रफिक सय्यद यांचे गॅरेज आहे या गॅरेजवर तीन बंद असलेल्या ट्रॅव्हल्स उभ्या करण्यात आल्या होत्या तर चार चालू अवस्थेतील ट्रॅव्हल्स दुरुस्तीसाठी लावण्यात आल्या होत्या गुरुवारच्या उत्तर रात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास या गॅरेजवरून गेलेली महावितरणची विद्युत प्रवाहात सुरू असलेली तार अचानक दुरुस्तीसाठी आलेल्या ट्रॅव्हल्सवर कोसळली स्पार्किंग झाल्यामुळे या ट्रॅव्हल्सने अचानक पेट घेतला मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास उभ्या असलेल्या सगळ्या सातही ट्रॅव्हल्सने पेट घेतल्याने बघावे तिकडे आगीच्या जुळा दिसत होत्या लातूर महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख सुभाष कदम व हो त्यांचे सहकारी काही मिनिटातच घटनास्थळी पोहोचले ही आग इतकी भयानक होती अग्निशामकच्या सात गाड्यातून या आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करण्यात आला तरीही या आगीत गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या सात ट्रॅव्हल्स जळून खाक झाल्या यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे ही आग महावितरणची विद्युत प्रवाह सुरू असलेली तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे लागली असा दावा करण्यात येतोय आग आगीचे कारण याबाबत पंचनामा करण्यात येत आहे गुन्हा दाखल करण्यात येत आहे